राजनीती न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी सध्या सोलापूर शहरातील पासपोर्ट ऑफिसच्या समोर परिसरात उभा आहे आणि तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी नव्यानं काही नुकतंच महिन्यांपूर्वी महानगरपालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गतल्या कामात हा रस्ता बनवण्यात आलेला आहे डाव्या बाजूला जाण्यासाठी. परंतु महत्त्वाची गोष्ट अशी आहे इथं की डाव्या बाजूला जो रस्ता तयार करण्यात आलेला आहे तो आता पूर्णपणे सुरू करण्यात आलेला आहे. असं असतानाही अद्यापही काही लोक आता तुम्ही पाहताय की डाव्या बाजूच्या रस्त्याचा वापर न करता पूर्वीचा जो रस्त्याचं काम सुरू असताना ज्या ठिकाणीवरून जात होते म्हणजे पासपोर्ट ऑफिस सिद्धेश्वर मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्याला शहाजूर अली दर्गा जे आहे त्या दर्गाच्या समोरून अद्याप काही वाहनधारक जात आहेत आणि या रस्त्याचा वापर काही वाहनधारक करत आहेत. परंतु काही वाहनधारक अद्यापही करत नसल्या कारणाने या ठिकाणी मोठ्या अपघाताला लोकांना सामोरे जावं लागत आहे. वाहतूक शाखेकडून लवकरात लवकर आणि महानगरपालिका प्रशासनाकडून या रस्त्यावरती जे तुम्ही बाजूला पाहताय आता की कशा पद्धतीने नवीन जो रस्ता तयार झालाय त्या रस्त्यावरती वाहने उभी असतात. या उभ्या वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये कारण या परिसरातून वर्दळ पार आहे, शाळा आहे, कॉलेज आहेत आणि विशेष करून श्री सिद्धरामेश्वरांचं मंदिर असल्या कारणाने मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि या गर्दीच्या कारणामुळेच या रस्त्याचा जर कुणी वापर करत नसतील नव्याने तयार झालेल्या तर डाव्या बाजूला जो माझ्या बाजूने तुम्ही आता पाहताय त्या रस्त्यावरून जाणारी वाहने विरुद्ध दिशेने समोर येणारी वाहने यांच्यामध्ये अपघात वारंवार होत आहेत. त्यामुळे मोठ्या समस्या होत आहेत. त्यामुळे वाहनधारकांनी देखील समोरून सिद्धेश्वर मंदिर ते पासपोर्ट ऑफिस कार्यालयाकडे येताना थोडस सावधानता बाळगणे फार महत्वाचं झालेलं आहे. महापालिका प्रशासनाने वाहतूक शाखेला आमच्या या राजनीती न्यूजच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी दिशादर्शक फलक बसवले की जेणेकरून नवीन लोकांना येणाऱ्यांना हा रस्ता सुरू झाल्याचं माहिती मिळेल आणि पुढे जे अपघात होत आहेत शहाजरुली दर्गा किंवा सिद्धरामेश्वरांच्या मंदिरच्या प्रवेशद्वारासमोर ते अपघात रोखण्यास मदत होणार आहे. तर महानगरपालिका प्रशासनाने वाहतूक शाखेने त्वरित याची दखल घ्यावी एवढीच आमच्या माध्यमातून आम्ही विनंती करत आहोत आणि वाहनधारकांनाही विनंती करतो, आवाहन करतो की त्यांनी या रस्त्यावरून पासपोर्ट ऑफिसकडे येताना सिद्धेश्वर मंदिर मार्गे पासपोर्ट ऑफिसकडे येताना थोडस सावधानतेने वाहने चालवावी कारण अद्यापही समोरून काही वाहने येत आहेत त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजनीती न्यूज साठी मी इम्रान सगरी सोलापूर.